कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियाना अंतर्गत श्रामपूर शहरातील जॉगिंग ट्रॅक कमिटी मिल्लत नगर यांच्या वतीने वॉर्ड नंबर 1 कॅनॉल परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। सर्वप्रथम हाजी मुस्तक कॉम्प्लेक्स येथे ध्वजारोहण करून अलमिजान, अजमत फातेमा व अँग्लो उर्दू या शाळांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते 1000 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले। वृक्षारोपणानंतर प्रांत अधिकारी अनिल पवार साहेब यांनी सर्वांना अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। आपल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जॉगिंग ट्रॅक कमिटी आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं सर्व शाळा या परिसरातील वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी सर्व शाळांचे विद्यार्थी जे सहभागी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एका चांगला उपक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतलेला आहे। आज प्रत्येकाने एक झाड जे आहे आपल्या घरी आपल्या परिसरामध्ये किंवा आपल्याला योग्य जागा जिथं दिसेल अशा ठिकाणी एक झाड प्रत्येकाने लावायचं आहे। यासोबतच हर घर तिरंगा जो काही कार्यक्रम आहे त्या हर घर तिरंगामध्ये आज उद्या आणि परवा असे 3 दिवस आपल्याला आपल्या घरी तिरंगा लावायचा आहे। उपस्थित सर्व बंधू भगिनींना आणि विद्यार्थी मित्रांना मी सांगेन की आपण सर्वांनी आज आपल्या घरी तिरंगा लावावा आणि 13, 14, 15 हर घर तिरंगा या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा। आपण सर्वांनी अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण आमच्या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो। माझ्यासोबत शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। यावेळी नगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे, अल्मिजानचे संस्थापक अध्यक्ष रफीक शेख, नासिर शेख, जावेद भाई, नजीर भाई शेख, सर्व शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर जॉगिंग ट्रॅक कमिटीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हाजी मुस्तक कॉम्प्लेक्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जॉगिंग ट्रॅकचे अध्यक्ष अकिल सुन्नाभाई शेख, उपाध्यक्ष आसिफ शेख, सचिव शकील बागवान, खजिनदार नजीरभाई शेख आदींनी मोलाचे सहकार्य केले। कॉमन न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर।